आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार, अफगाणिस्तान वरून तालिबानी नाही। गेल्या अनेक दिवसापासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजपा यामध्ये अनेक मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होताना पाहावयास मिळत आहेत। अशातच आता राज्यात बैलगाडा शर्यतीवरून पुन्हा एकदा वाद पेटल्याचे पाहावयास मिळत आहे। बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवावी म्हणून भाजप आमदार गोपीचंद पडवळकरांनी 20 ऑगस्टला सांगलीमध्ये भव्य बैलगाडा छकडा शर्यतीचे आयोजन केले, मात्र पोलीस आजपासून या ठिकाणी नाकाबंदी करणार आहेत। त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरून ठाकरे सरकार विरुद्ध गोपीचंद पडवळकर पुन्हा एकदा आम्मेसाम्मे आले आहेत। बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवावी गोपीचंद पडवळकर यांनी जोर धरला असून त्यांनी राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या गृहखात्याच्या बलाचा उपयोग करून बैलगाडा शर्यतीवर नाकाबंदी आणत आहे, ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत। या शर्यतीत फक्त शेतकरी येणार आहे, कोणी अफगाणिस्तानवरून तालिबानी येणार नाहीत, अशी संतप्त टीका पडवळकरांनी केली आहे। दरम्यान कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा होऊ देऊ नका असे आदेश गृहखात्याकडून देण्यात आले आहेत। त्यामुळे 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी 17 तारखेपासूनच नाकाबंदी केली जात आहे। त्यामुळे आता गोपीचंद पडवळकर विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। देशाची शान आणि भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची ओळख असलेल्या बैलगाडा छकडा शर्यतीचं छल कप्तान नामोनिशान मिटवायला हे राष्ट्रवादीचे लोक निघाले आहेत। यांना मागील 2 वर्षापासून ना तारीख घेता आली ना अध्यादेश काढता आला। जेव्हा मी स्पर्धेचं आयोजन केलं तेव्हा राष्ट्रवादींच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समोर बैठका घेऊन असं भासवलं की आमचा छकडा शर्यतीला विरोध नाही, परंतु हे राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्याच्या बळाचा वापर करत बैलगाडा छकडा शर्यतीच्या स्थानावरती नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहेत। आज 17 तारखेपासूनच सगळीकडे नाकाबंदी करायचे आदेश त्यांनी काढलेले आहेत। अरे इथं बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगाणिस्तानवरून तालिबान तर येणार नाहीत, इतका तुम्ही बंदोबस्त लावून शेतकऱ्यांचा विश्वासघात करताय। मुळामध्ये या विषयामध्ये आम्हाला कुठलं राजकारण आणायचं नाही। बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा विषय असू शकत नाही आणि म्हणून तुमची जी दुटप्पी दुतोंडी भूमिका आहे ती आता शेतकऱ्यांच्या समोर उघडी पडते। तर या बैलगाडा शर्यतीला तुमचं जर पाठबळ असेल तर तुम्ही सगळेजण या विषयामध्ये मदत करा। शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही ताकदीनं या विषयामध्ये उतरा। जर आपण ताकदीनं उतरलो तर आणि तरच आपला बैल वाचेल, आपला गोवंश वाचेल आणि आपल्या बैलगाडा शर्यती चालू होतील।